सगळीकडे शमशान शांतता पसरलेली आहे आणि त्यातून आम्ही दोघं आमच्या दोघांच्या पायाचे आवाज येत आहेत, ठपाक ठपाक ठपाक। पाऊलवाट्या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। नमस्कार मित्रांनो, जिंतूर येथील नेमगिरी इथे आपण आलेलो आहोत। हे ठिकाण माझ्या गावापासून जवळजवळ 50 किलोमीटर अंतरावर स्थित आहे आणि पाठीमागं पाहू शकता तुम्ही वातावरण, डोंगर वगैरे आहे इकडं आणि वातावरण खूपच सुंदर आहे। आज ऊन पण नाही आणि पाऊस पण येत नाही, ढगाळ वातावरण झालेले आहे, त्यामुळं गाडी चालवायला आम्हाला खूप मजा आली इथे येण्यासाठी। आणि अजून चला वर पाहू, मला वाटते मंदिरामध्ये आपल्याला शूटिंग तर काय घेऊ देणार नाहीत, जवळपासचं वातावरण आपण पाहू कसं आहे आणि डोंगराची वगैरे शूटिंग घेऊ, चला मग। नेमगिरी हे जैन धर्मियांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। नेमगिरीला भेट दिलेली आहे आपण, मध्ये शूटिंग अलाउड नव्हती त्यामुळे शूटिंग काय घेता आलेली नाही आणि आता आपण पुढे चंद्रगिरी जात आहोत। मध्ये अशा बऱ्याच अशा गुहा आहेत, फार सुंदर आहेत, एकदा येऊन बघाच। हिजरी वर्ष 631 मध्ये सैदुल कादरी हा अफगाणिस्तानातून दिल्ली येथे आला। दिल्लीहून अजमेर ख्वाजा साहेबच्या दरबारात पोहोचला। दरबारात त्याला जैनपूर म्हणजे आजचे जिंतूर येथील जैन संस्कृतीचा विनाश करण्याचा आदेश दिला। आदेशानुसार कादरी दौलताबाद मार्गे जैनपूर आला। त्यावेळी जैनपूर मध्ये यमराज व नेमिराज नावाचे भाऊ राज्य करत होते। कादरीने गुलबर्गच्या राजाच्या साह्याने जैनपूर काबीज केले व मंदिर तसेच मूर्त्यांची तोडफोड केली। नेमगिरीवरून चंद्रगिरीला आपण जात आहोत आणि अतिशय सुंदर असा ट्रेक आहे हा। मला अपेक्षा पण नव्हती एवढं सुंदर हे असेल म्हणून। पाठीमागं पाहू शकता तुम्ही, जंगल आहे आणि थोडं वर जायचं आहे आपल्याला, भरपूर अशा पायऱ्या आहेत। चला चलो। 16व्या शतकात श्री वीर संगवी हे आपल्या कुटुंबासह जिंतूर येथे आले। त्यावेळी नेमगिरी पूर्णपणे झाडाझुडपात वेढलेली होती, पण मंदिराचे शिखर दृष्टिक्षेपात होते। तेव्हा त्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला व 1610 मध्ये नेमगिरी व चंद्रगिरी या दोन्ही मंदिराचा जीर्णोद्धार केला। याची आठवण म्हणून गुफा क्रमांक 4 मध्ये असलेल्या मूलनायक श्री नेमिनाथजी यांच्या प्रतिमेखाली या कुटुंबाचे शिल्प रेखाटले आहे। मला वाटलं नव्हतं इतका असा सुंदर असा अनुभव असेल माझा। तुम्हाला जर असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा नक्की इथे या। आता खूप थोडं अंतर राहिलेले आणि भाविक या ठिकाणी खूप श्रद्धेने येतात। एक 10-15 मिनटं ट्रेक केला, थोडा दम लागल्यामुळे इथं थांबलेलो आहे। पाठीमागे पाहू शकता दगड आहे, मी त्यावर बसलेलो आहे आणि इकडे हा चंद्रगिरी ते पोहोचलेलो आहेत आणि पावसाळा असल्यामुळे सगळीकडे नुसती हिरवळ आहे, अतिशय सुंदर असे दृश्य दिसत आहे आणि पाठीमागे पाहू शकता तुम्ही जिंतूर शहर दिसत आहे। अतिशय सुंदर असं वातावरण आहे इकडचं। चंद्रगिरीवरून आम्हाला वापस जावंच वाटत नाही आहे, त्या साईडला पाहू शकता तुम्ही, हे नेमगिरी आहे आणि आता आपण जे वर गेलो होतो त्या साईडला इकडे चंद्रगिरी आहे। आता चंद्रगिरीकडून आम्ही नेमगिरीच्या दिशेने जात आहोत, आम्ही तिकडे गाडी लावलेली आहे आणि तिथून आम्ही परत जाणार आहोत। आता अंधार पडायला आलेला आहे, आम्हाला घरी जायला उशीर होणार आहे, वेळ जर असायला तर आम्ही अजून 1-1.5 तास इथेच थांबायलो। अतिशय सुंदर अशी जागा आहे, आवडली मला, मला वाटलं पण नव्हतं इतकी सुंदर असेल म्हणून। चला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की व्हिजिट करा या सुंदर जागेला, तुम्ही पण एक भेट द्यावी असं मला वाटतं।
पाहू शकता पाठीमागे जंगल आहे. पाऊल वाट एक जंगल ट्रेक. आम्ही दोघंच जंगलातून चालत आहोत. सगळीकडे शमशान शांतता पसरलेली आहे आणि त्यातून आम्ही दोघं आमच्या दोघांच्या पायाचे आवाज येतात ठपाक ठपाक ठपाक. जंगलाचा पॅच संपला. आता आम्ही इकडं जवळजवळ आलेलो आहोत. 5 मिनिटात आम्ही गाडीजवळ पोहोचू आणि 1 घंट्यात घरी. तर मित्रांनो, आम्हाला इथून घरी पोहोचण्यासाठी 20 किलोमीटर अंतर पार करायचे आहे आणि लवकरच आता अंधार होईल. त्यामुळे म्हणलो जे व्हिडिओ आहे ते आपण इथंच एंड करून टाकू. आणि हां, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. काळजी घ्या आणि माझा व्हिडिओ बघा. हां.